हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती भिडे. ज्योतीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. तर तुम्ही बघू शकताय की आज आपण कसली रेसिपी बनवतो आहे. तर डोसा कसा बनवायचा ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अगदी परफेक्ट असा डोसा कसा बनवायचा, अगदी मार्केटमध्ये आपण खातो तसा, त्याचबरोबर त्याच्यासोबत जी हिरवी चटणी मिळते तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी डोसाच्या ज्या लेअर्स आहेत आणि अगदी क्रिस्पी डोसा कसा बनवायचा हे पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करताना तो व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. अदरवाईज तुम्ही त्याच्यातल्या ज्या मी टिप्स सांगते त्या तुम्ही मिस कराल आणि अगदी परफेक्ट असा डोसा जमणार नाही. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही असा हा क्रिस्पी पण बनवू शकता किंवा तुम्हाला अगदी सॉफ्ट मऊसूत बनवायचा असेल तर तुम्ही तसा पण बनवू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या रेसिपीजला लाईक करण्याकरता इथे क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता इथे रेड बटन आहे, यावरती क्लिक करा. त्याचबरोबर नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळण्याकरता इथे बेल आयकॉन आहे, यावरती क्लिक करा. तर डोसा बनवताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पीठ. तर आज आपण इथे तांदूळाचे डोसे बनवतो आहे तर त्याकरता लागणारं जे पीठ आहे त्याचा जो अगदी परफेक्ट असा अंदाज आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि हा जर तुम्हाला जमला तर आपला डोसा हा एनी टाईम कधी पण आपल्याला अगदी परफेक्टच जमणार. तर त्याकरता इथे मी 2 वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली होती रात्रभर. तर पूर्ण सालं काढलेली डाळ आहे ही, अगदी स्वच्छ अशी आपल्याला धुवून छान भिजत घालायची आहे रात्रभर. आणि त्याचबरोबर इथे मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे, म्हणजे 2 वाटी उडदाची डाळ आणि 4 वाटी तांदूळ. हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. तर हे पण मी छान स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातलेले होते आणि दोन्ही पण अगदी छान भिजलेले आहेत, अगदी व्यवस्थित भिजायला हवे. तर आता आपण याला बारीक करून घेऊया. तर इथे मी एका मिक्सर पॉटमध्ये सगळ्यात पहिले तांदूळ बारीक करत आहे. तर दोन्ही डाळी तांदूळ किंवा डाळ सोबत बारीक करायची नाही आहे, आपल्याला पहिले तांदूळ बारीक करायची आहे. त्यामुळे काय होतं, अगदी परफेक्ट असं बारीक होतं. तांदूळ बारीक करताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. खूप जास्त जर पाणी घातलं तर तांदूळ जे आहे हे जाडसर राहतं. तुम्ही बघू शकताय मी अगदी सॉफ्ट असं बारीक केलेलं आहे. अगदी सॉफ्ट बारीक केलं की आपला जो डोसा आहे हा अगदी छान जमतो. तुम्ही बघू शकताय अगदी असं हवं आहे आपल्याला हे तांदळाचं पीठ, म्हणजे बारीक करताना. तर आता याला मी काढून घेते एका पातेल्यामध्ये आणि अशाच प्रकारे इथे मी सगळेच तांदूळ बारीक करून घेत आहे. तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता. पण खूप जास्त पाणी जर ॲड केलं तर काय होतं, तांदूळ हे जाडे राहतात तर त्यामुळे मग डोसा जो आहे त्याच्या लेअर्स व्यवस्थित येत नाही आणि डोसा आपल्याला जाड जाड लागतो, सॉफ्ट लागत नाही. त्याकरता खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. आता मी इथे डाळ पण बारीक करून घेत आहे. तर डाळ पण आपल्याला सुरुवातीला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग वाटलंच तुम्हाला तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. तर हे बघा, अगदी डाळ पण मस्त अशी सॉफ्ट बारीक झालेली आहे. अगदी सॉफ्ट हवी आहे आपल्याला. जितकं तुम्ही हे सॉफ्ट बारीक कराल तर तितकंच आपला डोसा हा अगदी छान सॉफ्ट लागतो, क्रिस्पी लागतो. तर अशा प्रकारे इथे मी पूर्णच डाळ बारीक करून घेत आहे आणि मस्तपैकी आपलं इथे तांदूळ आणि डाळ बारीक करून झालेली आहे. आता यानंतरची प्रोसेस सांगते मी. आणि आता आपल्याला व्हिस्करने किंवा चमच्याने हे दोन्ही मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. जितकं जमेल तितकं जास्त आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यामध्ये छान एक एअर क्रिएट होते. तर त्यामुळे आपल्याला हे खूप जास्त वेळ फेटायचं आहे. तर इथे मी 10 मिनटं हे जवळपास फेटलेलं आहे आणि अगदी मस्त असं फ्लफी झालेलं आहे मिश्रण. तुम्ही बघू शकताय की अगदी सॉफ्ट हवं आहे आपल्याला असं मिश्रण. यामध्ये तांदूळ किंवा डाळ तुम्हाला जाड कुठे दिसत नाही आहे, अगदी सॉफ्ट असं मिश्रण हवं आहे आपल्याला. तर हे बॅटर खूप महत्त्वाचं आहे. जितकं परफेक्ट तुम्ही बॅटर बनवाल तसाच तुमचा डोसा बनेल. तर त्याकरता मी ते तुम्हाला सांगितलं आहे की स्किप न करता बघा. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे जास्त गरम वातावरण असेल घरामध्ये आणि एक रात्रीकरता आपल्याला हे ठेवायचं आहे. तर तोपर्यंत आपण डोस्याबरोबर जी चटणी खातात ती चटणी बनवून घेऊया. इथे मी 1/2 बाऊल सुकं खोबरं घेतलेलं आहे, याची छान बारीक काप करून घेतलेले आहे. तर याची पण चटणी खूप छान लागते. आणि त्याचबरोबर इथे मी 1/2 वाटीला पण कमी असे थोडेसे शेंगदाणे घेतले. खूप जास्त शेंगदाणे घ्यायचे नाही आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिरं आणि इथे 7 ते 8 मी अद्रकचे काप घेतलेले आहे. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी लसूण अद्रक जिरं याची पेस्ट घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी लसूणच्या पाकळ्या पण यूज करू शकता. माझ्याकडे इथे असं हे अवेलेबल होतं त्यामुळे मी यूज केलेलं आहे. याची छान बारीक पेस्ट करायची आहे. तर सुरुवातीला हे बघा छान जाळं राहतं हे सगळं साहित्य. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 3 ते 4 टेबलस्पून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला अगदी हे बघा अशी याची फाईन प्युरी करून घ्यायची आहे. अगदी सॉफ्ट असं मस्त ही चटणी व्हायला हवी. आता
आपण याला अगदी एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी सॉफ्ट असं बारीक करायचं आहे तुम्हाला. हे मिक्सरमध्ये जाडसर राहता कामा नये, तर ते नाहीतर तुम्हाला खाताना खोबरं किंवा दाणे लागतील. अगदी सॉफ्ट व्हायला हवी. तर याला आपण एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. आता आपण याचा तडका तयार करूया. तर गॅसवरती मी एका छोट्याशा पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे 1 टेबलस्पून. त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता टाकते आहे आणि वाढलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आणि त्याचबरोबर 1/2 टेबलस्पून मी इथे मस्त अशी हळद घेतलेली आहे. आणि गॅस बंद करून द्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि आता हा तडका चटणीवरती टाकून देऊन छान मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी छान लागते ही चटणी. त्याचबरोबर इथे मी आता चवीनुसार मीठ घालत आहे. तर इथे मी 1 चमचा चवीनुसार मीठ घालत आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली दोशाबरोबर जी चटणी खातात तर ती चटणी रेडी आहे. तर आता एका रात्रीनंतर आपण दोशाचं पीठ चेक करूया. तर अगदी छान असं दोशाचं पीठ आपलं रेडी झालेलं आहे. मी याला चमचाने चेक करून बघते. हे बघा, अगदी मस्त असं हे फुललेलं आहे. तर अगदी परफेक्ट असं दोशाचं पीठ झालेलं आहे आपलं. आपला दोसा जर अगदी परफेक्ट झाला तर आपलं दोशाचं पीठ हे अगदी मस्त झालेलं आहे, ओळखूच येतं. आणि अगदी छान ते फ्लफी होतं तर त्यामुळे ते ओळखायलाच येतं. तर आता दोशे बनवण्याकरता या पीठाला मी थोडंसं पीठ पहिले एका वेगळ्या बाउलमध्ये काढते आहे. कारण दोसे बनवताना आपण त्या पीठामध्ये मीठ घालतो तर लागलं जितकं आपल्याला पीठ यूज करायचं आहे तितकं आपण पीठ यूज करू शकतो. इथे मी 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये. आणि यामध्ये मी पाणी ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकताय पाणी ॲड करायची गरज नाही आहे. तर मी आता गॅसवरती डोसा तवा ठेवलेला आहे. इथे खूप महत्त्वाच्या टिप्स आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात. तर डोसा बनवताना तवा पहिले सुरुवातीला अगदी गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर त्यावरती खूप सारं पाणी शिंपडायचं आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर आपल्याला थंड असं नॉर्मल करून घ्यायचं आहे. आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे जोपर्यंत आपण हे इथे बॅटर टाकतो. तर ते लगेच 2 पळी आपल्याला असं चमचाने टाकून घ्यायचं आहे. आणि त्याला हे बघा असं मस्त असं गोल गोल पळी चमचाने असं छान फिरवायचं आहे. ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे तुम्हाला. तुम्ही जर इथे थोडंसंही वेळ लावला तर ते जे मिश्रण आहे मध्ये तर मध्येच ते अगदी घट्ट होऊन जाईल आणि तुम्हाला अगदी अशा लेअर टाकता येतील नाही. आता यावरती आपल्याला लगेचच ब्रशनी मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडे. त्यामुळे अगदी छान क्रिस्पी लागतो डोसा आणि छान होतो. आणि त्यानंतर लगेचच गॅसचा फ्लेम आपल्याला फुल करून द्यायचा आहे. म्हणजे अगदी मस्त तो ऑटोमॅटिकलीच त्याच्या कळा ज्या आहेत ह्या छान सुटायला लागतात. तर तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला डोसा पलटवायची गरज नाही आहे. हे बघा झाला की तो ओळखायलाच येतो. आणि अगदी मस्त असा हा झालेला आहे. आणि याला एकाच साईडने शेकतात, दोन्ही साईडने शेकत नाही. कारण तो एकाच साईडने अगदी छान असा झालेला असतो. आणि अगदी परफेक्ट असा डोसा आपला रेडी आहे. हे बघा मिश्रण आपलं अगदी मस्त व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे आणि अगदी छान लेअर आलेले आहे. अशाच प्रकारे मी ते तुम्हाला दुसरा अजून एक डोसा बनवून दाखवते. तर तव्यावरती पाणी शिंपडून छान पुसून घ्यायचं आहे. तेल लावायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तेल जर तुम्ही लावलं तर तुम्हाला डोसाच्या ज्या लेअर आहेत त्याच पाडता येतील नाहीतर तो डोसा जो असतो ना तो निघून येतो तेल लावल्यामुळे. आणि हे बघा अगदी फास्ट करायची ही प्रोसेस तुम्हाला इथे. इथे तुम्ही थोडासा जरी वेळ लावला तर त्यामुळे काय होतं, डोसामध्ये अगदी गोठून जातो, जाड होतो असा. तर हे बघा लगेचच अगदी मस्त असा आपला डोसा रेडी आहे. अगदी क्रिस्पी झालेला आहे. तुम्हाला अगदी सॉफ्ट बनवायचा असेल तर तुम्ही खूप जास्त वेळ गरम न करता लगेचच काढून घेऊ शकता. म्हणजे तो इतका क्रिस्पी होणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी आपले हे डोसे रेडी आहे. तर चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर, सांबारबरोबर डोसे खातात. तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही खाऊ शकताय. आणि बघू शकताय की किती सुंदर अशा याच्या लेअर आलेल्या आहेत. अगदी क्रिस्पी झालेला आहे. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा अगदी सुंदर झालेला आहे डोसा. आणि आता आपण याला किती क्रिस्पी झाला आहे ते चेक करूया. हे बघा अगदी मस्त असा हा क्रिस्पी झालेला आहे. अगदी पापडासारखा याचा हाताने चुरा होतोय. अगदी छान झालेला आहे डोसा. याच्या लेअर आणि लेअर आपल्याला छान दिसत आहेत. त्याचबरोबर अगदी पातळ असा हा डोसा झालेला आहे. सॉफ्ट पण आहे आणि मस्त असा पातळही आहे. हाताला अगदी आपला सॉफ्ट लागतो हा. तर घरातील मोठ्या माणसांना जर नाही आवडत इतका क्रिस्पी तर तुम्ही लगेचच याला काढून घेऊ शकता. म्हणजे इतका तो क्रिस्पी होणार नाही.
तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला अगदी काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे डोसे बनवू शकता. सकाळी नाश्त्याच्या वेळेस पण हे तुम्ही डोसे बनवू शकता. ऑफिसमध्ये टिफिनमध्ये पण देऊ शकता. लहान मुलांना पण अगदी आवडतील हे डोसे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला टाईप करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.